ऍक्शन झाली पाहिजे, काय तुमची मागणी? असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जे सांगितलं की पोलीस पुण्या मी स्वतः मी ती प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये चौकशीमध्ये असं महाराष्ट्राचे ॲडिशनल डीजी म्हणतात, सीबीआय म्हणतात, त्याच्यावर फार मोठी नाराजी कोर्टाने व्यक्त केली, फटकाळून काढण्यात सरकारी वकिलाने माफी मागावी. याचा अर्थ स्पष्ट होतो की आमची जी मागणी होती की आपल्या अधिकार कक्षेत नसतानाही ॲडिशनल डीजीनी प्रेस कॉन्फरन्स का घेतली, आपल्या अधिकारात नसताना पुणे पोलीस आयुक्त का हस्तक्षेप करतात चौकशीमध्ये? आणि म्हणून खरं हे राज्याच्या गृहमंत्र्याचं काम आहे, त्यांनी स्वतः मुख्यमंत्री आहे, परंतु मुख्यमंत्री पुढं आज सनातनचा प्रश्न आहे. प्रेस कॉन्फरन्स घ्यावी तर पत्रकार विचारतील ना की तुम्ही एवढे घाईघाईने भीमा कोरेगावचं आता माहिती द्यायला निघाला, पण सनातनच्या बाबतीमध्ये एवढी मोठी कारवाई झाली, 5 वर्षानंतर दाभोळकर हत्यारे मिळाले, त्याचं तुम्ही काय समर्थ तुम्ही काय म्हणणार आहात? सनातनवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे, त्याच्यावर सरकारचं काय म्हणणं? या सगळ्या प्रश्नाकडे सरकारला उत्तर नाही, याचं कारण की सरकारचं या सगळ्या प्रवृत्तीला पाठबळ आहे, या सगळ्या या सगळ्या सनातन सारख्या संस्थेच्या लोकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कुठेतरी सनातनच्या भक्तांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न हा सरकारचा होता, म्हणून काही विभागावर प्रश्न पुढे आहे. आज जे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती तीव्र आक्षेप घेतलेले आहेत, पण माझी जी मागच्या आठवड्याची मागणी केली होती ती आजही माझी मागणी कायम आहे. ॲडिशनल DG आणि सी पी पोलीस पुणे तात्काळ सरकारनं त्यांना निलंबित करावं आणि न्यायालयाचं अवमान केल्याप्रकरणी, राज्याच्या जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्याची माफी मागावी ही आमची मागणी.